तर परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भातील सोयाबीन कपाशी मूग उडीद पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जाणार आहेत. त्याआधी विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी विभागाशी त्यांनी बैठक घेणार आहेत. आपण पाहतो राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि दौऱ्यावर जाण्याआधी ते विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी विभागाची बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोयाबीन कपाशी मूग उडीद हे पीक पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जातात पण परतीचा पाऊस आणि पूर यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यात जाणार आहेत. मात्र पाहणी करायला जाण्याआधी ते विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी विभागाची बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर ते अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. आपण पाहतोय राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतात, पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. मात्र आता यातून शेतकऱ्याच्या हाती काय संपन्न होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू देखील आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन कपाशी मूग उडीद पिकाचं मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र परतीचा पाऊस अतिवृष्टी आणि पूर यामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून गेल्याचं चित्र समोर आलेलं आहे. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याला जाण्याआधी ते विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी विभागाची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते काय मुद्दे मांडणार आहेत हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव. छगन, आपण पाहतोय अमरावतीमध्ये आज राज्यमंत्री बच्चू कडू हे पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्याआधी ते बैठक सुद्धा घेणार आहेत, तर काय अधिक अपडेट आहेत? निश्चितच बच्चू कडू आज शेतकऱ्यांच्या पिकांची जी आहे ती नुकसान करणार आहेत. तत्पूर्वी जसं आपण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील नुकसान जे आहे ते परतीच्या पावसाने झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे हा कृषी विभागाने वर्तविलेला होता. तरी आता परत एकदा ते नुकसान जे आहे ते त्यापेक्षा अधिक झाल्याचं असं चित्र अजून दिसत आहे. त्यामुळे कृषी विभागाची बैठक जी आहे ती बच्चू कडू यांनी आज 11:30 लावलेली आहे. या बैठकीनंतर बच्चू कडू जे आहेत ते मात्र अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या 8 गावांना भेटी देणार आहेत. असा एक दौरा बच्चू कडू जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे. नक्कीच छगन, साधारण ते किती वाजेपर्यंत दौऱ्याला निघणार आहेत? निश्चितच आढावा बैठक जी आहे ती 11:30 विभागीय आयुक्त कार्यालयात ठेवण्यात आलेली आहे. बैठक संपताच 12:30 जो आहे दौऱ्याचा वेळ बच्चू कडू यांनी दिलेला आहे. खरं तर आज महत्वाचं ठरणार आहे की बच्चू कडू शेतकऱ्यांशी काय संवाद साधतात किंवा शेतकरी जे आहेत ते बच्चू कडूंकडे काय प्रश्न मांडतात हे देखील आज महत्वाचं ठरणार आहे आणि हा दौरा जो आहे बच्चू कडूचा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. नक्कीच, धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.
तर आपण पाहतोय आज अमरावतीमध्ये बच्चू कडू हे दौऱ्यावर निघणार आहेत आणि त्याआधी ते कृषी विभागाची आढावा बैठक देखील घेणार आहेत.